भारतीय जनता पार्टीतर्फे विजयी संकल्प मेळावा कणकवली येथे मातोश्री हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. यावेळी नितेश राणे म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून मी प्रचार करीन. तसेच कोणीही खालच्या स्तराची टीका माझ्यावर केली तरी माझ्या तोंडून कसलेही वाईट प्रत्युत्तर निघणार नाही, असंही ते म्हणाले. 24 तारखेला विजयाची मिरवणूक आमचीच असेल असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संदेश सावंत, राजश्री धुमाळे, प्रणिता पाताडे, सुदन बांदिवडेकर, स्वाती राणे आदी मान्यवर उपस्थित होते. आज आपण सर्वजण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि मी काय आज एक वैयक्तिक आपल्या भारतीय जनता पक्षाचा कणकवलीचा उमेदवार म्हणून मी स्वतः इथे उभा नाहीये, पण आपल्यामध्ये मला 136 कणकवलीचे उमेदवार, 8 जिल्हा परिषदेच्या जे सदस्य आहेत तेही विधानसभेचे उमेदवार, पंचायत समितीचे माझे 16 सदस्य आहेत तेही आमचे विधानसभेचे उमेदवार आणि माझे नगरसेवक पण उमेदवार म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री साहेबांना मी जेव्हा जेव्हा साहेबांबरोबर भेटायला जायचो तेव्हा राणे साहेबांना नेहमी दादा म्हणून मुख्यमंत्री साहेब उच्चार. म्हणजे एवढा मान सन्मान आमच्या नेत्याला देणार हे सगळेजण आहे. म्हणून आपण सगळेजण आजपासून कुठलाही विचार न करता आपण भाजप या पक्षाला या जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर कसं ठेवायचं यासाठी आजपासून आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे आमच्या मुद्दामून बोलतो कारण काय रेफरन्सेस द्यायचे. जटा साहेबांना सांगेन की आमचा कार्यकर्ता एकदा पेटला मुद्दा म्हणून 2006 जी पोटनिवडणूक झाली आमच्या साहेबांना लोकांनी लोकसभेत पूर्ण पूर्ण एक पक्ष राणे साहेबांच्या विरोधात होता. महाराष्ट्राचा पूर्ण पक्ष त्यांचा सर्वोच्च नेता आमच्या राणे साहेबांच्या विरोधात उतरला आणि आमचा हाच कार्यकर्ता जेव्हा पेटला तेव्हा समोरच्या वाल्यांचं डिपॉझिट जप्त करून दाखवली असा पेटणारा आमचा कार्यकर्ता. म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगेन आजची राजकीयची परिस्थिती तुम्ही पहा, जी चर्चा होते त्याच्यावर लक्ष घाला, जी सोशल मीडियावर जे मेसेजेस होत आहेत त्याच्यावर लक्ष घाला. साहेबांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, साहेबांना अद्दल घडण्याचा प्रयत्न होतोय, ते राणे साहेब आता संपले हा बोलण्याचा प्रयत्न होतोय. आता आपण सगळ्या जणांनी 24 तारखेला आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की राणे साहेबांना संपवण्याची हिंमत ही अजूनपर्यंत दुसरी हिंमत कोणामध्ये आली नाही आणि तो जन्माला पण कमी होऊ शकत. तुम्ही सगळ्यांना विचार करा, 13 दिवस आहेत आपल्याकडे. कणकवली तालुका हा आपला बालेकिल्ला आहे. 8 ते 8 जिल्हा परिषद आपल्याकडे आहे, 16 ते 16 पंचायत समिती आपल्याकडे आहे, सर्वात जास्त सरपंच आपल्याकडे आहे, कणकवलीची नगर पंचायत आपल्याकडे आहे, 100% कणकवलीची सत्ता आज आपल्याकडे आहे. बांधवांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करमंडळ वापरलं. फक्त 13 दिवस आहे, 13 दिवस 24 तारीख आणि मग 25 तारीख उजळेल. मी जटार साहेबांना सांगितलंय 25 तारखेला तुम्ही बाहेरगावी निघून जा आणि मी सांगेन तेव्हा परत येईल आणि तेवढ्या दिवसामध्ये मला सगळं माफ कर, कारण मी माझ्या साहेबांचा अपमान मी कधी करू शकत नाही. कुटुंबीय म्हणून ज्या काही गोष्टी करू शकतो त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिकडे बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता माहिती आहे. म्हणून मला कोणाचंच काय नाव घेऊन कोणाला करायचं आम्ही करणार. मी जटार साहेबांना काळसेकर साहेबांना आज या व्यासपीठाच्या निमित्ताने एक शब्द देतो. या 13 दिवसाच्या प्रचारामध्ये माझ्यावर कोणीही किती खालची पाचवीची टीका केली, मला कोणी काही चुकीचं बोललं तरी माझ्या तोंडातून काही प्रत्युत्तर येणार नाही. थोडं शब्द तुम्हाला